मध्य रेल्वेची वाहतूक काहीशी सध्या विस्कळीत झाली असं समजतंय. फास्ट्रॅकवरील वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे. लातूर बिदर एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झालाय आणि ऐन सकाळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. सकाळची वेळ आहे कार्यालयात पोहोचायचं असेल आणि त्यावेळेलाच नेमकं ट्रेनमध्ये बिघाड झाल्यामुळे लोकल सेवेवर परिणाम होत आहे. प्रतिनिधी धनंजय दळवींकडून अपडेट्स घेऊया. धनंजय, नेमकं कुठल्या स्टेशन्सवर हा ही सगळे प्रश्न निर्माण झालेला आहे आणि नेमकी कुठे वाहतूक उशिरानं सुरू आहे असं समजतंय? जे रेल्वेचा जलद मार्गावरील गाड्या ज्या आहेत त्या उशिराने सध्या पाहायला मिळतात. त्याचं कारण म्हणजे मुंबईकडे येणारी जी लातूर एक्सप्रेस आहे ती कळवा स्थानका जवळ जी आहे ती सकाळच्या दरम्यान 20 ते 25 मिनिटं रखडली होती आणि त्यामुळे इतर गाड्यांवर देखील हा परिणाम झालेला पाहायला मिळतो. आणि लातूर एक्सप्रेस पाठोपाठ दुरंतो एक्सप्रेस आणि बदलापूर वरून ज्या येणाऱ्या जलद लोकल आहेत त्या देखील एका लाईनीत थांबून होत्या. त्यामुळे जी आहे ती वाहतूक जी आहे ती काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र आता लातूर एक्सप्रेस ही ठाणा स्थानकात आली आहे आणि त्यानंतर इतरही गाड्या ज्या आहेत त्या मार्ग मोकळा झाला आहे. मात्र वाहतूक जी आहे ती एक 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. सकाळी चाकरमानी जे आहेत ते कामावर निघालेले आहे आणि अशातच प्रवाशांना जे आहे याचा त्रास जो आहे तो थोडाफार होताना पाहायला मिळतो. अगदी धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.